na 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 na. नमस्कार, माझे नाव मानसराज महेशवास. आज वक्तृत्व स्पर्धेसाठीचा माझा विषय आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराज. स्वराज्य म्हणजे का? स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य ज्यावर कोणतीही परकीय सत्ता नाही. असे राज्य अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवले. नुसते बनवले नाही तर ते मोठे केले, राखले. आणि महाराजांच्या पश्चात हे स्वराज्य धोक्यात आले. चारही बाजूने शत्रूने वेढले गेले, पण तेव्हा स्वराज्य राखले ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. हो, छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले. जन्म 14 मे 1657, किल्ले पुरंदर. श्री शंभोश्वजातस्य मुद्रा ध्रवरीव राजते यंदकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरी. म्हणजे छत्रपती शिवरायांचा लेख. छत्रपती संभाजीचे राज्य स्वर्गीय तेजाने तळपत आहे. यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक प्राणीमात्रांवर, जीवजंतूंवर, माणसांवर छत्रपती संभाजी महाराजांची छत्रछाया आहे. यांपेक्षा कोणीही मोठे नाही. कोणत्याही राजपुत्राप्रमाणे राजनीतीचे, शस्त्राचे, शास्त्राचे बाळकडू शंभूराजांना लहानपणीच मिळाले. पण शंभूराजांच्या वाट्याला दुःख लहानपणापासूनच आले. संभाजी महाराज उगे 2 वर्षाचे असताना त्यांच्या आईसाहेब महाराणी सईबाईंचे निधन झाले. तेव्हा कापूरहोळ गावच्या धाराऊ त्यांच्या दुधाई बनल्या व त्यांचा सांभाळ केला तो म्हणजे त्यांची आजी राजमाता जिजाऊंनी. राजमाता जिजाऊंच्या तालमीत जणू दुसरा शिवाजीच घडत होता. छत्रपती संभाजी महाराज लहान असताना अत्यंत देखणे होते. ह्या अत्यंत देखण्या राजभिंड्या राजपुत्राला अवघ्या 13 वर्षाच्या असताना अवघ्या 13 भाषा पारंगत होते. छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती युवराज आता महाराज बनले. औरंगजेबाला वाटले शिवाजीचे निधन झाले, आता स्वराज्य संपले. आणि तो दख्खन काबीज करण्यास दिल्लीहून स्वराज्यात उतरू लागला. शिवरायांचे स्वराज्य जिंकण्या औरंगजेबाला सांग संभाजी आता तू कसा थोपशील ह्याला. औरंगजेबाला वाटले की अवघा दक्षिण भारत आणि स्वराज्य 6 महिने जिंकावा, त्यावर चांद तारा फडकवावा आणि दिल्लीला परत निघून जावा. आणि ह्याच निश्चयाने त्यांनी पहिल्या किल्ल्यावर ज्यावर हल्ला केला तो म्हणजे किल्ले रामशेज. 7.5 वर्ष हल्ला केला, पण किल्ला काय जिंकू शकला नाही. कारण किल्ला लढवत होते शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले शिवरायांचे मोर. ते किल्ला लढवत होते स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी. औरंगजेबाला किल्ला 7.5 वर्षात जिंकता आला नाही. जेव्हा औरंगजेब दख्खनीत उतरला तेव्हा त्याने पोर्तुगीज, इंग्रज, डच, सिद्धी यांसारख्या समुद्री सत्तांना आपल्या बाजूने वळवले आणि स्वराज्यावर 4 बाजूंनी हल्ला केला. स्वराज्य आता धोक्यात आले. स्वराज्य आता विळख्यात सापडले. स्वराज्य राखायला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हयात नव्हते, पण होता तो सिंहाचा छावा छत्रपती संभाजी महाराज, ज्याने मुघलांना सळो की पळो करून सोडले. औरंगजेब जेव्हा त्याची मोठी फौज घेऊन महाराष्ट्रात आला तेव्हा त्याला असा प्रश्न पडला की एवढ्या मोठ्या फौजेला खायला काय घालायचे. म्हणून त्यांनी पोर्तुगीजांबरोबर हात मिळवणी करायचे ठरवले. पण संभाजी महाराजांनी आधीच पोर्तुगीजांना बजावले की तुम्ही तटस्थ राहा, पण पोर्तुगीज काही ऐकले नाही. त्यांनी स्वराज्याविरुद्ध औरंगजेबाबरोबर हात मिळवणी केली आणि परिणाम
संभाजी महाराजांनी गोव्यात घुसून पोर्तुगीजांना मारले. असेच काहीसे जंजिराच्या सिद्धीबरोबर सुद्धा झाले. जंजिराच्या सिद्धीने मुघलांबरोबर स्वराज्य विरुद्ध हात मिळवणी केली. संभाजी महाराजांनी असे ठरवले की समुद्राच्या मधोमध जाऊन सिद्धीला ठेचायची, आणि त्याच्यासाठी संभाजी महाराजांनी किनारपट्टीवर पूलसुद्धा बांधण्यास सुरुवात केलं होतं. पण मुघलांनी त्याला वाचवण्यासाठी स्वराज्यावर दुसऱ्या बाजूने हल्ला केला आणि संभाजी महाराजांची दिशाभूल केली आणि सिद्धी थोडक्यात वाचली. शंभूराजांच्या 9 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी एकही युद्ध हरले नाही आणि अजिंक्य ठरले. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशातच नव्हे, त्या अवघ्या जगात महाराजांच्या पराक्रमाच्या बातम्या पसरू लागल्या. फक्त आपल्या सैन्यातच नव्हे तर शत्रू सैन्यातले सुद्धा लोक संभाजी महाराजांच्या बुद्धीचं राजनीतीचे कौतुक करू लागले. शिवाजी महाराज सिंहासारखे कणखर होते तर संभाजी महाराज सिंहाच्या साव्यासारखे प्रखर आणि आक्रमक होते. वेळप्रसंगी रणांगण गाजवणी करती रयतेची सेवा, वेळप्रसंगी रणांगण गाजवणी करती रयतेची सेवा, निधड्या छातीचा असा सिंहाचा छावा, निधड्या छातीचा असा सिंहाचा छावा. पण आपल्याच लोकांनी त्यांना बदनाम केले. प्रचंड बुद्धिवान शौर्यवान चारित्र्य संपन्न राजनीती धुरंधर शौर्यवंत आणि कीर्तिवंत असा शंभूराजांचा खरा इतिहास लपवण्यात आला. आणि व्यसनी स्वराज्यदोयी रंगेल रगेल आणि चारित्र्यहीन असा खोटा इतिहास लिहिण्यात आला. बदनामी केली ती आपल्याच लोकांनी. पण स्वत्रू गोठातील अनेक साहित्यकारांनी शंभूराजांविषयी तोंड भरून कौतुक लिहिले आहे आणि हे कौतुक करणे योग्यच आहे, कारण शिवाजी महाराजांनी घाम गाळून मावळ्यांनी रक्त गाळून बलिदान देऊन स्वराज्य घडवले आणि हे स्वराज्य जेव्हा शत्रूच्या विळख्यात सापडले तेव्हा कोणतेही पाठबळ नसताना, फक्त विरोधच असताना संभाजी महाराजांनी हे स्वराज्य राखले. आपल्यांचाच विरोध शूरपणे सहन करत स्वराज्य धर्म राखत धर्मवीर बनले. स्वराज्य चिरकाल आबादी ठेवून स्वराज्य रक्षक बनले. धर्मासाठी ज्यांनी प्राण वाहिले, कीर्ती ज्यांची अंबरात गाजे, कीर्ती ज्यांची अंबरात गाजे, म्हणावले ते रयतेचे छत्रपती स्वराज्य रक्षक शंभूराजे.